नाशिक शहर व जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या सोनसाखळी चोऱ्यांबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 पथकाने पेठ फाटा सिग्नल आणि चोपडा लॉन्स येथे सापळा रचून संशयित अनिल पवार राहणार सय्यद पिंपरी, राकेश पवार राहणार फुलेनगर पंचवटी, सोमनाथ बर्वे राहणार मातोरी, नितीन पारदी फुलेनगर या चौघांना ताब्यात घेतले. नाशिक शहरात गंगापूर, सरकारवाडा, इंद्रनगर, अडगाव, दिंडोरी, ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे 10 गुन्हे केल्याचे संशयितांनी कबूल केले असून त्यांच्याकडून या गुन्ह्यातील चोरलेले 237 ग्रॅम सोने, गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकली असा एकूण 10,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. एपीआय कुलकर्णी, पीएसआय पालकर आणि त्यांच्या पूर्ण टीमने 4 जणांची गँग म्हणजे 52/2017 दरोड्यातल्या पेट्रोल पंपच्या 4 आरोपी अनिल पवार, राकेश पवार, सोमनाथ हिरामन बर्वे आणि नितीन उर्फ लाकड्या निवृत्ती पारधी या चौघांना पकडलेलं आहे. त्यांच्याकडून 10 चेन स्नॅचिंग डिटेक्ट करण्यात यश मिळालेलं आहे. त्यांच्याकडून 237 ग्रॅम चेन स्नॅचिंग मधलं सोनं, एफझेड आणि पल्सर अशा 2 मोटरसायकल असा एकूण 10,27,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. गंगापूर पोलीस स्टेशनच्या 3, सरकारवाड्याच्या 2, इंद्रानगरच्या 2, आडगावची 1 आणि नाशिक ग्रामीणच्या हद्दीतील दिंडोरी आणि ओझर प्रत्येकी 1 अशा 10 चेन स्नॅचिंग डिटेक्ट झालेल्या आहेत. यामध्ये अनिल पवार, राकेश पवार हे रेकॉर्डवरचे चौघे रेकॉर्डवरचे क्रिमिनल आहेत. त्यातला मुख्य सोमनाथ हिरामन बर्दे याच्यावर 11 दरोडे, रॉबरी, अटेम्प्ट टू मर्डर, अॅट्रॉसिटी ऍक्ट असे 11 वेगवेगळे गुन्हे आहेत. नितीन लाकड्या निवृत्ती पार्टी याच्यावरती 7 गंभीर गुन्हे आहेत आणि अनिल आणि राकेशवर प्रत्येकी 1 आणि 2 असे गुन्हे आहेत. ही ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट आहे, त्यामुळे या पर्टिक्युलर चेन स्नॅचिंग मध्ये सुद्धा एमसीओसी खाली कारवाई केली जाईल. या अनुषंगाने सूचना क्राईम ब्रांचला देण्यात आलेल्या आहेत. उत्कृष्ट काम केल्याबद्दल अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, मनीषा निमसे, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, एवाजी महाले, संजय मुळक, अनिल दिघोले, पोलीस नाईक असिफ तांबोळी, शांताराम महाले, देशमुख, दिलीप मोंडे, विशाल काठे, फयाज शेख, शरद सोनवणे, पोलीस शिपाई गणेश वडजे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, निलेश भोईर, प्रवीण चव्हाण, सचिन अजबे, स्वप्नील जुंद्रे, महिला पोलीस शिपाई प्रतिभा पोखरकर, चालक पोलीस शिपाई वाजिम खान पठाण, समाधान पवार यांनी यशस्वीपणे पार पाडली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.